चांगल्या तऱ्हेने मिटल्याचं आपल्याला सर्वांना माहितीच आहे. या संदर्भात ग्रामस्थांची कमिटी करण्यात आलेली आहे आणि चौकूळ आणि आंबोली गेळेमध्ये फरक असा आहे की आंबोली आणि गेळेच्या लोकांना जमिनीचं स्वतंत्र वाटप करून पाहिजे, त्याप्रमाणे त्यांच्या स्वतंत्र वाटपाला मान्यता दिलेली आहे. गेळे गावामध्ये एकमत असल्यामुळे त्यांची यादी आणि त्यांना ज्याप्रमाणे क्षेत्र येईल ते त्यांना समान प्रमाणात वाटप करून देण्यात येईल. आंबोलीच्या संदर्भात त्या ठिकाणी काही वहिवाटीसुद्धा आहे, कारण हायवेवरचं गाव असल्यामुळे कबलातदारांच्या काळामध्ये काही लोकांना जमिनी ह्या कसण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या, परंतु हे बाहेरून येऊन नंतर सेटल झालेले लोक असल्यामुळे त्यांच्या संदर्भात काय फॉर्म्युला लावायचा हा सुद्धा स्थानिकांना विश्वासात घेऊन करण्यात येईल. या दृष्टीने आता आंबोलीच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. ज्याप्रमाणे चौकुळने, कारण आंबोलीला सुद्धा पूर्वीपासून कमिटी आहे आणि त्या कमिटीचे अध्यक्ष शशिकांतजी गावडे हे त्या कमिटीचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि त्या कमिटीने सांगितल्याप्रमाणेच आम्ही जमिनीच्या एकंदर कुटुंबाची संख्या ठरवलेली होती आणि जमिनीच्या वाटपाचा फॉर्म्युलासुद्धा ठरवलेला होता. अशाच तऱ्हेने गेळ्यांनी जी कमिटी दिली, गेळेवासियांनी, त्यांनी दिलेली माहिती हीच आम्ही फायनल केलेली होती. गेळ्याच्या वाटपाच्या संदर्भात काही अडचण येणार नाही, कारण त्याच्यामध्ये वाटपाच्या संदर्भात एकमत आहे. परंतु आंबोलीला वहिवाटी असल्यामुळे आंबोलीच्या संदर्भातला सर्वे लवकरात लवकर चालू करावा, तिथं असलेली आरक्षणं लवकरात लवकर निश्चित करावी, वनजमीन कशा तऱ्हेने वाटायची हे सुद्धा निश्चित करावं, कारण वनजमिनीच्या संदर्भातली कारवाई ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपण जर कारवाईसाठी थांबलो आणि आचारसंहिता लागली तर मग ह्याचंसुद्धा वाटप, एकदा वाटप सुरू झालं की मग त्याला आचारसंहितेचं कुठलंही बंधन नसतं आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आंबोली गेळे दोन गावांचा प्रश्न सोडवलेला होता त्याचप्रमाणे आता चौकुळचासुद्धा प्रश्न सुटलेला आहे. माझ्या काळामध्ये जे प्रश्न हे माझ्या मतदारसंघातले होते हे जवळजवळ सगळे प्रश्न मी सोडवलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न राहिलेला आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मीच मंजूर करून आणलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये जागेच्या संदर्भात राजघराण्याच्यामध्ये एक केस चालू होती आणि ह्या केसच्या संदर्भात ती केस मागे घेतल्यानंतर ह्याचं काम सुरू होणार आहे, परंतु हे सुद्धा आता अंतिम टप्प्यात झालेलं आहे काम. आज उद्या एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दोघांच्याही वकिलांची मीटिंग होईल आणि मग हा प्रश्नसुद्धा संतुष्टात येईल. अशाच तऱ्हेचा प्रश्न हा तिलारीमधल्या जे जमीन मालक पुनर्वसन ज्यांचं पुनर्वसनामध्ये जी लोकं होती त्यांचं नोकऱ्यांचा प्रश्न होता, ते वन टाईम सेटलमेंट हे त्या काळामध्ये मी करून घेतलं. ते आता लोकांना सगळ्यांना त्यांचे हक्क प्राप्त झालेले आहेत. काही लोकं या संदर्भातली राहिलेली होती त्यांनासुद्धा आपण वन टाईम सेटलमेंट देण्याची व्यवस्था केलेली आहे. माझ्याकडून एकच प्रश्न, दोन प्रश्न राहिलेले आहेत मुख्य ह्याच्यातले. एक म्हणजे SC स्टँडसाठी मी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला होता, परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि ST वादामध्ये आणि करोनाच्या काळामध्ये हे काम खोळंबलेलं होतं. ते एक मी असं म्हणतो की काही वेळेला देवाची कृपा असते, त्याच्यामुळे काही कामं मागे राहतात. हे आता काम BOT घ्यावं अशी मी विनंती ST महामंडळाला केलेली आहे, कारण आपला SC स्टँड आणि कणकवलीचे दोन SC स्टँड असे आहेत की हे एकदम मेन हायवेवर आहे आणि त्याच्यामुळे हायवेवर असल्यामुळे ह्याला डेव्हलपमेंटचा खूप मोठा चान्स आहे. अतिशय अत्याधुनिक असा स्टँड इथं होऊ शकेल, त्याच्यामुळे माझी अशी एक मी आता नवनिर्वाचित ST अध्यक्ष गोगावले साहेबांशी बोललेलो आहे. मी त्यांना विनंती करेन सावंतवाडीमध्ये या आणि मग BOT आमचं जे टेंडर आहे हे लगेच काढण्याचे मी त्यांना विनंती करेन. दुसरा जो प्रश्न आहे तो तिलारीला पर्यटनाचं काम मी सुरू केलेलं आहे, परंतु MTDCकडून हे काम खूप काळ रंगाळलं आणि त्याच्यामुळे MTDCचे सगळे पैसे आता आम्ही विड्रॉ केलेले आहेत आणि आमची कमिटी हे इथली कामं करतील आणि त्याच्यामुळे तिलारीचं काम सुरू होईल. तिलारीमध्ये जो मोठा प्रोजेक्ट करायचा आहे या संदर्भात मी आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेतलेली होती आणि आता आम्ही अगोदर ह्याचं संकल्पचित्र तयार करायला लागेल. त्याच्यावेळी माझी अशी कल्पना आहे की हे ह्याच्या संदर्भातली एक कॉम्पिटिशन घ्यावी आणि कॉम्पिटिशनमध्ये जी कंपनी जिंकेल त्याला फर्स्ट प्रायोरिटीने आपल्याला मग पुढचं टेंडरची प्रक्रिया करता येईल. पण तिथं काय होऊ शकतं, तिथं चांगल्यापैकी स्टुडिओज होऊ शकतात, चित्रनगरी होऊ शकते, तिथं अम्युजमेंट पार्क होऊ शकतं, तिथं वॉटर स्पोर्ट्स होऊ शकतात, असा एक भव्य प्रकल्प तिथं होऊ शकतो.
हा जर प्रकल्प खाजगी गुंतवणुकीतून झाला नाही तर त्याला इनिशियली जे पैसे लागतील ते मी सिंधुरत्नमधून दिलेले, त्याच्यामुळे डबल डिकर जे बोट आहे त्याच्या संदर्भातलं आपण टेंडर म्हणजे त्याला टेंडर म्हणता येणार नाही, ते आम्ही सबसिडी देतो, त्याच्यामुळे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणतात, ते मी ताबडतोब जिल्हा परिषदेच्या मार्फत काढायला सांगितलेलं आहे, कारण MTDCने खूपच दिरंगाई या केसमध्ये केलेली होती. जिल्हा परिषदेचे एक आठवड्याचं टेंडर काढतील. आपल्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे, उद्योजकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हाऊसबोट घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही डबल डेकर बोट टिलारीमध्ये घेऊ शकता, वॉटर स्पोर्ट्सचे इक्विपमेंट घेऊ शकता, याला सगळ्याला आम्ही 30% सबसिडी ही देत असतो. जर महिला असतील तर त्यांना 35% सबसिडी आहे, परंतु जर मोठ्या बोटी घ्यायच्या असतील तर त्याला मॅक्झिमम 1 कोटी रुपयापर्यंतची सबसिडी मिळू शकते आणि अदरवाईज ही पर्सेंटेजमध्ये मिळू शकते. वॉटर स्पोर्ट्सला सुद्धा 25% सबसिडी आहे आणि जर महिला असतील तर 5% एक्स्ट्रा सबसिडी मिळू शकते. लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, लोकांना विनंती करून शेवटी आणायला, सिंधुदुर्गला खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि नंतर कोणी असं म्हणेल की आम्हाला संधी नाही मिळाली, एक आठवड्याचीच संधी आहे, लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, मागणी करावी. जेवढ्या लोकांना पाहिजे सबसिडी, सगळ्यांना सबसिडी देण्यावेळी पैसे आमच्याकडे आहेत. जेवढा जास्तीत जास्त विकास होईल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि विशेषतः सगळ्यात जास्त पोटेन्शियल हे सावंतवाडी मतदारसंघाला आहे, कारण मोपा एअरपोर्ट हा सावंतवाडीपासून टेकून आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी याची संधी घ्यावी आणि जेणेकरून आम्ही आता मोठ्या प्रमाणात फॅमिलींना 150 हॉटेल्स देतो आहे स्वतःच्या मालकीची बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम. त्याचं जे मॉडेल आहे ते जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उभं राहतं आहे, लोकांनी ते मॉडेल जाऊन बघावं. 15 दिवसामध्ये प्रत्येकाची हॉटेल्स जाग्यावर उभी होतील अशा तऱ्हेची ती टेक्नॉलॉजी आहे, तर त्याची सगळ्यांनी पाहणी करावी. काल मी ह्याला गेलेलो होतो आपल्या आडाळीला, आडाळीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन कंपनीने आपली येण्याची इच्छा दर्शवलेली आहे. ते जवळजवळ पहिली जी गुंतवणूक आमच्याकडे आलेली आहे ती 250 कोटी रुपयाची आहे आणि ती माउंट ब्लॉंक वगैरे असं काहीतरी त्यांचं नाव आहे, तर ते ॲल्युमिनियमची टीन तयार करतात आणि ही 250 कोटी रुपयाची ही कंपनी आहे. त्याचं भूमिपूजन माझ्या हस्तेच करायचं निश्चित ह्यांनी केलेलं आहे उद्योगमंत्र्यांनी, त्याच्यामुळे जे लोक पेपरला स्वतःचे फोटो वगैरे छापून येतात त्यांनीसुद्धा या उद्घाटनाला अवश्य यावं भूमिपूजनाला, म्हणजे त्यांनासुद्धा बरं वाटेल. आणि त्याच्याचबरोबर कुठलाही मनुष्य जो जमीन बघायला येतो तो अगोदर जमीन बघतो आणि नंतर जमीन विकत घेतो, ही साधी गोष्ट आहे. काही लोकांना हे सुद्धा कळत नसेल तर त्यांचं काही मी करू शकत नाही. झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग केलेल्याला जागा करता येत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मी जी वचनं आमच्या जनतेला दिली, आत्ता तुम्ही बघितलं की आंबोलीची लोकं होती, कारिवडीचं आमचं मंदिर होतं कालिका देवीचं प्रसिद्ध मंदिर, त्याला गळती लागलेली होती. प्रत्येक गोष्टीला मी त्यांना घरातला मनुष्य आहे, मी करत असतो त्याची कधी पब्लिसिटी करत नाही, परंतु लोक येत असतात ते प्रेम कधीच कमी होणार नाही आणि हे प्रेम पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबाला लागलं आणि त्याच्यामुळे असं आहे की पुढच्या काळामध्ये मी एक मॉडेल क्रिएट केलेलं आहे, कशा रीतीने महिलांना रोजगार द्यायचा, कशा रीतीने कोकणातल्या नैसर्गिक संपत्तीला वर आधारित उद्योग उभे करायचे हे सगळं मी करून दाखवलेलं आहे आणि ते मॉडेल पुढे नेण्याच्या दृष्टीने एक मोठी कमिटी ही आदरणीय CM साहेबांनी केलेली आणि ही कमिटी संपूर्ण कोकणामध्ये काम करेल. कालपर्यंत कोकणामध्ये रेशीम होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं, आता टसर सिल्क व्हायला कोकणामध्ये सुरू झालेलं आहे. आपल्याकडे सगळ्यात जास्त आईन आणि किन्नरची झाडं असतात, परंतु हे पाहिजे असेल, तुम्हाला लोकांबद्दल प्रेम पाहिजे, नाही तर तुम्ही काय नाही करू शकत. नुसतंच जमिनी आम्ही कमी खर्चाला विकत घेणार आणि भरपूर पैशाला लोकांना वाटणार आणि शेतकरी जाग्यावर येणार याच्या पलीकडे मी बघितलेलं नाही आहे. असे पुढारी निर्माण झाले पाहिजे की ज्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हटलं पाहिजे की आज पर प्रांतातला मनुष्य येऊन आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतो, तो जर 10,000 जमीन विकत घेत असेल तर ते 10,000 शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. तुम्हाला कमिशन असताना कमिशन घ्या, तुम्ही शेतकऱ्याची जमीन 1,000 विकत घेणार आणि ती 10,000 विकणार असं नाही चालणार. शेवटी शेतकरी हा जमिनीचा मालक आहे, त्याच्यामागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका आजपर्यंत मी घेतली, पुढेसुद्धा माझी भूमिका हीच राहील आणि त्याच्यामुळे सर्वांगीण प्रगती होत असताना त्या प्रगतीचं मॉडेल फक्त मी तयार करू शकलो, कारण मध्यंतरीच्या काळात मी मंत्रिमंडळामध्ये नव्हतो, त्याच्यामुळे जी क्रांती मी शिक्षण क्षेत्रामध्ये केली ती तिथंसुद्धा केलेली आहे. परंतु पुढच्या काळामध्ये कधी जर मला मुख्यमंत्री महोदयांची मी आतासुद्धा बोलणार आहे की मला मंत्रिपदाचा मोह नाही, परंतु
कोकणासाठी जे काही करायचं असेल, मला ह्याच्या पुढच्या काळामध्ये कुठली जबाबदारी द्यायची असेल, तर ती महाराष्ट्राची न देता कोकण विभागापुरती द्या. कारण शेवटी कोकणामुळे मी मोठा झालो, कोकणामुळे मी एवढी कामं करू शकलो, आणि कोकणामध्ये जी शक्ती आहे, कोकणाला जी निसर्गाने दिलेली आहे, कुठल्याच महाराष्ट्राच्या प्रदेशाला दिलेली नाही. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच माझी भूमिका राहील.